नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्र बांधवांनो, मी पी ए पठारे आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, मी आज माझे मित्र राज कदम, टाकळगाव, तालुका, जिल्हा लातूर। शेतकरी मित्रांनो, राज कदम यांचा हा 4 एकर टोकन केलेला सोयाबीन प्लॉट आहे। व्हरायटी KDS 992 घेतलेली आहेत, दुर्वा नवीन व्हरायटी आहेत। दोघांच्या चर्चेतून असं ठरलं की नवीन व्हरायटी आहेत, आपल्याला लागवड करताना ही टोकन पद्धतीने करायची। गेल्या वर्षी आपण टोकन पद्धतीने केलं, चांगलं नियोजन केल्यामुळे उत्पादनही चांगलं झालं। ह्या वर्षी आम्ही पुन्हा टोकन पद्धतीने लागवड केलेली आहेत। आज टोकन करून 52 दिवस पूर्ण झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटचं गेल्या 52 दिवसापासून अतिशय व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहेत, त्यामुळे हा प्लॉट आज जर बघितला तर सहज 17 ते 18 क्विंटलपर्यंत प्रति एकरी ॲव्हरेज निघेल अशा कंडिशनमध्ये प्लॉट आहेत। शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटचं सुरुवातीपासून नियोजन कसं केलं आहे त्याबाबत थोडंसं मी आपल्याला सांगतो। 4 फुटावर आपण सरसकट सरी मारून घेतली, सरी सपाट करून घेतली। सपाट म्हणजे वरचा जो टेबल भाग आहे हा 2.5 फूट रुंद ह्या पद्धतीने आपण रुंद करून घेतलेला आहे। आणि 27 जूनला आपण 4 एकरची ही टोकन सोयाबीन हे टोकन करून घेतलं, टोकन यंत्राच्या सहाय्याने हे टोकन करून घेतलं। 4 फुटावरती सरसकट बेड पाडल्यानंतर त्याच्यावरती आपण 20 mmचे लॅटरल आथरून घेतलेले आहेत। आणि लॅटरल आथरल्यानंतरनं लॅटरलच्या डाव्या साईडला 15 सेंटीमीटर आणि उजव्या साईडला 15 सेंटीमीटर, म्हणजे दोन्ही साईडला 15-15 सेंटीमीटर, म्हणजेच लॅटरलच्या म्हणजे दोन ओळीतलं अंतर हे 1 फूट अंतर ठेवलेलं आहे। एका बेडवरती 2 काकऱ्या घेतलेल्या आहेत, 2 काकऱ्यांमध्ये 1 फूट अंतर आपण हे ठेवलेलं आहे। आणि प्रत्येक झाडामध्ये 15-15 सेंटीमीटर म्हणजे 6-6 इंच अंतर आपण ठेवलेलं आहे। एका जागेवरती 2 बी आहेत। टोकन करताना आपण 2-2 बी केलं, ज्या ठिकाणी जास्त दाढ झालं त्यानंतर आपण सोयाबीन उगून आल्यानंतर 8-10 दिवसांनी आपण काही रोपं ही विरळणी करून घेतले। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला सोयाबीन साधारणतः 12-13 दिवसाचा असताना त्याला आपण ड्रीप फर्टिगेशन चालू केलं आणि 12-13 दिवसापासून फवारणीचं नियोजन चालू केलं। तर हा प्लॉट चांगला आणण्यासाठी आज आपण जर बघितलं तर प्रत्येक पान हे हाताच्या पंजा एवढाले पानं झालेले आहेत। सरासरी बिलकुल पानावरती कुडत छिद्र नाहीत, रोगाचाही प्रादुर्भाव नाहीत आणि पानामध्ये ग्रीनरी खूप आहेत। पान जाड आहेत, रुंद आहेत, हिरवेगार आहेत, पानं लांब पडलेले आहेत, थिकनेस चांगला आहेत। शेतकरी मित्रांनो, ह्या पानाच्या ताकदीच्या जीवावरती मी आज 17-18 क्विंटल सोयाबीन निघेल असं सांगतोय। शेतकरी मित्रांनो, मी ह्या प्लॉटसाठी आत्तापर्यंत राज कदम साहेबांना 6 फवारणे दिलेल्या आहेत, यामध्ये 4 फवारणे आपण खताच्या केलेल्या आहेत। ह्या खताच्या फवारणीच्या जोरावरती हे आजचं सोयाबीन आहे। पहिली फवारणी आपण 12-13 दिवसाला जी केली आहे हे चक्री भुंग्याचा बंदोबस्त होण्यासाठी आपण पहिली फवारणी घेतली। यामध्ये 15 लिटर पाण्याला थायमेटॉक्झाम प्लस लेमडा म्हणजेच आलिका, सिजंटाचा आलिका 15 लिटर पाण्याला 15 मिली आणि त्याच्यामध्ये 22 टिन 30 ग्रॅम असं मिक्स करून आपण पहिली फवारणी ही वेगळी बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची घेतली 12-13 दिवसाच्यामध्ये। त्यानंतर 15-16 दिवसांनी लगेच 3 दिवसांनी दुसरी फवारणी आपण फर्टिलायझर म्हणजे खताची फवारणी घेतलेली आहे। आज सर्व शेतकरी फक्त रोग आणि किडीचा बंदोबस्त करण्यासाठी फक्त कीटकनाशकाच्या बुरशीनाशकाच्या फवारण्या करतात, पण खताची फवारणी कोणी करत नाही। 3 फवारण्या जर आपण खताच्या व्यवस्थित केल्या तर 2.5 ते 3 क्विंटल सोयाबीन आपलं सहज इतर शेतकऱ्यांपेक्षा जास्त निघलं जातं हे मी अनेकदा शेतकऱ्यांना सांगतो। आणि नक्कीच आपण ह्या 3 फवारण्या जर केल्या तर आपलं उत्पादन हे 3-4 क्विंटलनी सहज इझी वाढतं। तर शेतकरी मित्रांनो, आपण दुसरी फवारणी ह्या प्लॉटला 15-16 म्हणजे टोकन केल्यापासून 15-16व्या दिवशी आपण ही फवारणी केलेली आहे। 15 लिटर पाण्याला रानडे कंपनीचं किसाईड जी 80 मिली 13-40-13 40% फॉस्फरस येतं, महाफीडचं 13-40-13 80 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 80 ग्रॅम आणि दमन प्लस 5 मिली की ज्याच्यामध्ये संजीवक आहेत, ॲम्युनो ॲसिड आहेत किंवा बाकी जीवनसत्वे आहेत असं आपण त्याच्यामध्ये हे फर्टिलायझर सगळं मिक्स करून त्यानंतर आपण पहिली दुसरी फवारणी आपण केलेली आहे।
शेतकरी मित्रांनो, साधारणतः 22-24 दिवसाच्या दरम्यानमध्ये आलिकाची आपण पहिली फवारणी घेतली, चक्री भुंगा आणि रस शोषणाऱ्या किडीसाठी परफेक्ट ती फवारणी आपली होऊन गेली 12-13 दिवसाला. साधारणतः टोकन केल्यानंतर 22-24 दिवसांनी पाने खाणारे आळे असेल किंवा पानं गुंडाळणारे आळे असेल किंवा पानं कुरतडणारे आळे असेल, तर ह्या आळीचा बंदोबस्त होण्यासाठी आपण पुन्हा 22-24 दिवसांनी तिसरी फवारणी घेतलेली आहे. ती फवारणी आपण सर पुन्हा इमामॅक्टिन बेन्झॉईट 15 लिटर पाण्याला 15 ग्रॅम, त्यानंतर पुन्हा पांढऱ्या माशाला आपण त्याच्यामध्ये कीटकनाशक घेतलं, पांढऱ्या माशाला आपण त्याच्यामध्ये सेफिना, BSF कंपनीचं सेफिना, की ज्याच्यामुळं येल्लो मॉझेक्सचा व्हायरस पण जास्त वाढत नाहीत, पांढरी माशी चांगल्यापैकी कंट्रोल राहती, तर सेफिना त्याच्यामध्ये आपण 20-25 मिली घेतलेलं आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये साप हे बुरशीनाशक घेतलं, कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक फंगिसाईड आहे की जे मेनकोझेप आणि कार्बेडेन्झिम, हे साप आपण त्याच्यामध्ये 30-35 ग्रॅम घेतलं, असं मिक्स करून आपण तिसरी फवारणी केलेली आहे. चौथी फवारणी ही रिप्रोडक्शनच्या हिशोबाने, म्हणजे पुनरुत्पादनाच्या हिशोबाने पुन्हा आपण खताची फवारणी घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, ही दुर्वा व्हरायटी आहे, KDS वाण आहेत. हे फुटवा होण्याचे जे दिवस असतात हे साधारणतः 27-28 दिवसापासून हे साधारणतः 60-65 दिवसापर्यंत याला फुटे होत असतात. त्याचप्रमाणे 40-42 दिवसापासून ते 80-82 दिवसापर्यंत याला फुले लागत असतात. फुटवा होणे, संक्रमण वाढ होणे आणि पुनरुत्पादन वाढ होणे, म्हणजे माल लागणे, फुलं लागणे, यासाठी आपण ही जी चौथी फवारणी खताची घेतलेली आहे, ही आपण 32-33 दिवसांनी ही चौथी फवारणी घेतली आहे. ही घेतली आहेत रानडे कंपनीचं मिकनेल 32,000 PPM बोरॉन त्याच्यामध्ये येतं, मिक्स मायक्रोन्यूट्रंट आहे. त्यानंतर 0-52-34, त्या कालावधीमध्ये थोडंसं आभाळ होतं, पाऊस झालेला होता, कायिक वाढ जास्त होऊ नये, टप्प्याटप्प्याने माल लागावा आणि हाईट 1-2.5-3 फुटापर्यंतची व्हावी, ह्या हिशोबाने आपण 0-52-34 महाफीड कंपनीचं, की ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश जास्त आहेत, फॉस्फरस आणि मिकनेल 32 याच्यामुळे रिप्रोडक्शन जास्त होतो, फुटवा जास्त होतो, तर मिकनेल 32 त्याच्यामध्ये आपण 15 लिटर पाण्याला 75 ग्रॅम, 0-52-34 70-80 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 70-80 ग्रॅम, आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपण टाटा भार 30 मिली हे ॲमिनो ॲसिड त्याच्यामध्ये मिक्स केलं. असं मिक्स करून आपण 32 दिवसाला ही चौथी फवारणी घेतलेली आहे. त्यानंतरनं पाचवी फवारणी आहेत, ही आपण पुन्हा कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची घेतलेली आहे. पाचवी फवारणी आपण पुन्हा 47व्या दिवशी आपण ती घेतलेली आहे. 47 याच्या अगोदरची जी फवारणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो, हे चांगलं बुरशीनाशक आणि एक आळीनाशक आपण त्याच्यामध्ये घेतलं आहे. आता जर आपण प्लॉटमध्ये जर बघितलं तर भरपूर फुलधारणा झालेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं तर फुलं लागलेले आहेत, छोटे छोटे चट्टे लागलेले आहेत. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तीन फवारण्या खताच्या केल्यामुळे भरपूर फुलधारणा झालेली आहेत. आता ह्या फुलांना 100% शेंगांमध्ये रूपांतर करण्यासाठी 40-45 दिवसांमध्ये आपण चांगलं कीटकनाशक घेणं गरजेचं आहे. खरं शेंगांचं नुकसान ह्या चट्ट्या अवस्थेमध्ये होतं. अनेक शेतकरी 65-70 दिवसांनंतरनं चांगले कीटकनाशक कोराजन ॲम्प्लिक वगैरे घेतात, पण खरं पाहिलं तर कोराजन वगैरे हे जे चांगले कीटकनाशक आहेत हे आत्ता आपण फुलाच्या स्टेजमध्ये घ्यायला पाहिजेत. तर आपण जी 47व्या दिवशी जी फवारणी घेतलेली आहेत हे 6 मिली 15 लिटर पाण्याला कोराजन घेतलेलं आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा आपण बाहेरचं बोनस, की ज्याच्यामध्ये टीबी कोणाचं येतं, हे बोनस आपण त्याच्यामध्ये 15 लिटर पाण्याला 15 मिली घेतलेलं आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये आपण टाटा माणिक, की ज्याच्यामध्ये ॲसिटामाप्रिड येतं, असं मिक्स करून आपण 47व्या दिवशी कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी घेतलेली आहे. ह्या कीटकनाशकाच्या मी कोराजन घेतल्यामुळं यानंतर 20-22 दिवस शेंगा चांगल्या पक्व होईपर्यंत बिलकुल आळीचा प्रादुर्भाव राहत नाही. पानं खाणारे असेल किंवा पानं कुरतडणारे आळी असेल किंवा शेंगा पोखरणारे आळी असेल, कोणतीच आळी यानंतर 22-23 दिवस ही राहत नाहीत. त्याचप्रमाणे सेफिना आणि आपण टाटा माने घेतल्यामुळं सुरुवातीपासून रस शोषण करणाऱ्या किडीचाही पण आपण चांगला बंदोबस्त घेतला. शेतकरी मित्रांनो, अजून परिस्थितीनुसार एक खताची फवारणी आणि पुन्हा एकदा एक रिटर्न मान्सूनच्या, म्हणजे साधारणतः ह्या पिकाचं वय 75-78 दिवसाचं असताना आपण पुन्हा एकदा बुरशीनाशकाचा स्प्रे घेणार आहेत. शेतकरी मित्रांनो, चांगले सिलेक्टिव्ह कीटकनाशक बुरशीनाशकाचे जर आपण स्प्रे घेतले आणि 3-4 स्प्रे जर आपण खताचे घेतले तर निश्चित आपलं सोयाबीन हे 3-5 क्विंटलपर्यंत सहज सोयाबीन वाढलं. तर आज आपण याच्यावरती कोणतेच रस शोषणारे किडे आणि
अळीचा प्रादुर्भाव येऊन दिलेला नाही, चक्रीभुंगा येऊन दिलेला नाहीत, आणि शेतकरी मित्रांनो खताच्या फवारण्या केल्यामुळं पानं अतिशय जाड आहेत, रुंद आहेत, हिरवेगार आहेत, मोठे आहेत, सगळे तुम्ही पूर्णपणे जर बघितलं तर टोटल प्लॉट आपला हिरवा आहे पूर्णपणे, आणि कोणतंही तुम्ही जर पान बघितलं तर सगळे पानं हे अतिशय मोठे झालेले आहेत, अगदी जर आपण बघितलं तर पानं म्हणजे हाताच्या पंजा एवढाले हे पानं झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो सांगायचं आहे काय, ज्यावेळेस तुम्ही खताची फवारणी घेताय तर पानामध्ये अन्नद्रव्य तयार जास्त होतं, पिकासाठी लागणारं अन्नद्रव्य हे पानामध्ये तयार होतं, पान म्हणजे अन्नद्रव्य तयार करण्याची फॅक्टरी आहे, मग जेवढे पानं हे चांगले राहतील, जेवढं पानाचं आयुष्य जास्त टिकलं जाईल तेवढ्या शेंगा पोचल्या जातात। रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन करणं आपल्या हातामध्ये आहे, पण ते शेंगा भरण्याचं काम हे पूर्ण पानाच्या ताकदीवरती अवलंबून असतं। म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, जर आपल्याकडे बेडवरती जर सोयाबीन असेल तर निश्चित इतर शेतकऱ्यांपेक्षा आपण 14-15-16 क्विंटलपर्यंत जर सोयाबीन काढायचं असेल तर आपण ह्या फवारणीला लक्ष द्यायला पाहिजे। एक दुसरा भाग म्हणजे आपण ह्या प्लॉटला ड्रीप असल्यामुळं सुरुवातीपासून आपण ड्रीप फर्टिगेशन करत आलेलो आहे, 12-14 दिवसापासून ते 30 दिवसापर्यंत आपण याला 3 वेळेस 13-40-13 आणि 13-40-13 3 किलो आणि अमोनियम सल्फेट 3 किलो असं देत आलेलो आहे। त्याचप्रमाणे एक 18-20 दिवसाच्या पिरियडला आणि 40-42 दिवसाच्या पिरियडला एकदा आपण याला कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आणि बोरॉन 1.5 ते 300 ग्रॅम ह्याप्रमाणे दोनदा आपण याला 50-55 दिवसामध्ये दोनदा आपण याला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन दिलेलं आहे, आणि वरून सूक्ष्म खताच्या फवारण्या केल्यामुळं आपण याला ड्रीपमधून खतं दिलेली नाहीत। पण यानंतर शेंगा फुगवणीच्या काळामध्ये आपण याला पोटॅशियम शोनाइट आणि 0-34 यानंतर टप्प्याटप्प्याने देणार आहेत। शेतकरी मित्रांनो गेल्या 12-14 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे आपण ड्रीपमधून चांगल्यापैकी पाणी देत आहेत, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि वरून फवारणी व्यवस्थापन अतिशय व्यवस्थित केल्यामुळं मला 100% खात्री आहेत की ह्या प्लॉटमध्ये 18 ते 19 क्विंटलच्या खाली उत्पादन ही निघत नाही। गेल्या वर्षी याच प्लॉटमध्ये गेल्या वर्षी आपण 16.5 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज काढलं होतं। म्हणून माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, जर टोकन केलेला जर सोयाबीन असेल तर त्याला आपण निश्चित खताच्या फवारण्या करा, निश्चित सांगितलेले कीटकनाशक बुरशीनाशकाच्या फवारण्या करा, आपल्याला 100% उत्पादन हे वाढलंच जाईल। एवढंच, धन्यवाद। आपण जर बघितली तर पानाची साईज खूप मोठी आहेत, खरंच शेतकरी मित्रांनो हा प्लॉट पाहण्यासारखा आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला हा क्लिअर दिसणार नाही आहे, पण अतिशय एक्सलंट अशा पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे। आपण जर बघितलं तर फुलधारणाही भरपूर झालेले आहेत, खोडाचा थिकनेस आपण जर बघितला, खोडाचा थिकनेस आहेत, भरपूर फुलधारणा आणि फलधारणा झालेल्या आहेत।